मनोरा आमदार निवास गैरव्यवहार प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाली, पण मंत्रालयामधील पेवर ब्लॉक उंदीर पुराण आणि इतर गैरव्यवहारांबाबतीत कधी कारवाई होणार असा सवाल आता केला जातोय. पाहूयात त्याबाबतचाच हा रिपोर्ट. मनोरा आमदार निवास विधान भवनाजवळील आमदारांचं निवासस्थान. इथल्या आमदारांच्या सदनिकांमध्ये वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभालीची कामं होत असतात. भाजपचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्या सदनिकेतही अशा प्रकारे दुरुस्ती झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं. याबाबत वाघमारेंनी अधिक माहिती मिळवली तेव्हा त्यांना धक्काच बसला. न झालेली कामं कागदोपत्री झाल्याचं दाखवून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या संगनमतानं लाखो रुपयांची बिलं लाटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तब्बल 31 आमदारांच्या सदनिकांमध्ये अशा प्रकारे गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आल्यानंतर त्यांनी जुलै 2017 मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता प्रज्ञा बाळके, शाखा अभियंता केशव धोंडगे आणि उप अभियंता भूषण कुमार भेडगे यांना सरकारनं निलंबित केलंय. आपला ज्यांच्यावर आरोप होता त्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा बाळके ह्या त्यातल्या प्रमुख आरोपी होत्या आणि सुरुवातीला डेप्टी इंजिनियर आणि शाखा अभियंता यांच्यावर कारवाई झाल्या होत्या. त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी आपली मागणी होती, पण त्यातही माननीय बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुनर्चौकशीचे आदेश दिले होते आणि दक्षता गुणनियंत्रण पथकांनी फेर चौकशी केली, डिटेल चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये त्यांच्यावर म्हणजे दोष आढळून आले आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुसरीकडे भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनीही दक्षिण मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील असाच गैरव्यवहार समोर आणलाय. या प्रकरणात 22 अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत, पण अजून काहीच हालचाली झालेल्या नाहीत. ते सगळे बोगस कामं झालेली आहेत म्हणून शासनाने म्हणजे माननीय मंत्री मोदींनी निर्णय घेतला. सगळे अधिकारी जवळपास 20 ते 22 अधिकारी ज्याच्यामध्ये शाखा अभियंता असतील, उप अभियंता असतील, स्वतः ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब आहेत, SC पर्यंत ही चेन जाऊन सध्या थांबते आणि ह्या सगळ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश शासनाने म्हणजेच माननीय मंत्री मोदींनी दिलेले आहेत. मंत्रालयातील पेपर ब्लॉक गैरव्यवहार उंदीर मारण्याचं प्रकरणही चरण वाघमारे यांनी ठोस कागदपत्रांच्या आधारे समोर आणलं. त्याबाबत अजून साधी चौकशीही सुरू झालेली नाही. कागदोपत्री कामं झालेली दाखवायची पण प्रत्यक्ष कामं न करताच रक्कम लाटायची हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात सर्रास सुरू आहे. अधिकारी या गैरप्रकाराला इतके सरसावलेत की मंत्रालय आणि आमदार निवासातही असे गैरप्रकार करण्याची त्यांची हिंमत होते. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई केली नाही तर हे गैरप्रकार थांबणार नाहीत, उलट या अधिकाऱ्यांची हिंमत आणखी वाढेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.